तर महाविकास आघाडी सरकारला अजूनही सूर गवसला नसून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात समन्वय नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. शेतकरी कर्जमाफीबाबत दिशाभूल केली जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केलीय. दिलेलं एकही आश्वासन पाळत नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. महाविकास आघाडी सरकार हे केवळ स्थगिती सरकार असल्याचं सुद्धा ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CAA NPR संदर्भात घेतलेल्या भूमिकेचं स्वागत देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलंय. तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, महाविकास आघाडी सरकारला अजूनही सूर गवसला नाहीये अशी आता टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे, काय अधिक अपडेट्स आहेत? शैलजा, प्रामुख्याने उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांची भूमिका काय असणार आहे, कशा पद्धतीने सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडनं होणार आहे, यासंदर्भात विस्तृत पत्रकार परिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. आणि प्रामुख्याने राज्यातील विविध प्रश्नांवर सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडनं होणारच आहे. मात्र NPR आणि CAA मुद्द्यावर महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये संवाद नसल्याचं जे समोर आलेलं आहे तो मुद्दा सुद्धा या अधिवेशनात प्रामुख्याने विरोधकांकडनं उपस्थित केला जाईल आणि सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाईल. आज खरं तर विरोधी पक्ष नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी चहापानासाठी संध्याकाळी आमंत्रित केलं होतं, मात्र विरोधी पक्षाने चहापानाच्या कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा बहिष्कार घातलेला आहे. आणि हा बहिष्कार घालताना तीन पक्षांमध्ये सरकारमधला संवाद नाहीये, तो संवाद आधी त्यांनी तयार करावा, सुसंवाद करावा आणि त्याच्यानंतर आमच्याशी संवाद साधावा अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. म्हणजे स्पष्ट रोख आहे विरोधी पक्षांचा की CAA आणि NPR मुद्द्यावरती महाविकास आघाडीमध्ये जो विसंवाद आहे त्या मुद्द्यावरती या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होईल. दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांच्या वर होणारे अत्याचार असतील, त्याचबरोबर स्थगिती विविध निर्णयांना म्हणजे मागच्या सरकारच्या योजनांना या सरकारने दिलेल्या आहे ते मुद्दे असतील, या सगळ्या मुद्द्यावर सरकारची कोंडी होईलच. मात्र प्रमुख मुद्दा असणार आहे तो CAA आणि NPR मुद्द्यावर महाविकास आघाडीमध्ये जो विसंवाद आहे त्यावरून भाजपकडून आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला जाईल आणि ही आग आणखी भडकवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तीन पक्षांमध्ये आणखी कसा या मुद्द्यावर विसंवाद वाढेल असा प्रयत्न असेल. कारण आज पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CAA आणि NPR मुद्द्यावर जी भूमिका घेतली त्याचं स्वागत देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. म्हणजे एकीकडे विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यांनी या मुद्द्यावर मात्र उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलंय, त्यामुळे रोख स्पष्ट आहे विरोधी पक्षाचा CAA आणि NPR मुद्द्यावर सरकारची कोंडी करण्याचा. नक्कीच दीपक, थोडक्यात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भाजप किंवा विरोधी पक्ष हा आक्रमक झालेला आज पाहायला मिळाला. या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेणार आहोत. तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद.